असेल सरकार मध्ये हिंमत तर मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा. कायद्याला कोणी आव्हान देण्याची गरज नाही. कायद्याप्रमाणे जर अटक करण्याची गरज भासली तर तेही काम पोलीस करतील. राज ठाकरेंनी कायद्याला आव्हान देऊ नये आर आर पाटलांचा इशारा, तर मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या जमावबंदीच्या नोटिसा. मला माझ्या काही मित्रांनी सांगितलं बघ सांभाळून राहायला पाहिजे, कारण रमेश केनेची केस मागे झालेली आहे, मला ते माहिती आहे. त्याच्यामुळे मी जे आहे मफलर जरी घातलं तरी मी आता मी सावध राहणार आहे याच्या पुढे. राज ठाकरे करतायत लोकांची दिशाभूल, भुजबळांनी साधला निशाणा, तर मफलर आवळण्याच्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून भुजबळांनी करून दिली किणी प्रकरणाची आठवण. सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर बांदा इथं टोल नाक्याच्या नावाखाली बेकायदा मायनिंगचा घातला जातोय घाट, तब्बल 7,500 झाडांची कत्तल. ऊस दर आंदोलनात जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यू प्रकरणी राजू शेट्टींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, हा राजकीय कट असल्याचा राजू शेट्टींचा आरोप, तर शेट्टींना अटक झाल्यास रस्त्यावर उतरू महायुतीचा इशारा. शरद पवार म्हणताय राष्ट्रवादी काँग्रेस भाजपवर यायचं एनडीए बरोबर, पण ह्या भारतात गोपीनाथ मुंडे विरोध केलाय की आम्हाला पवारांशी सोबत नको नको. शरद पवार यांना एनडीएत येण्याची होती इच्छा, पण मी विरोध केल्यामुळं प्रवेश कळला. गोपीनाथ मुंडेंचा खळबळजनक दावा, राष्ट्रवादीचा इन्कार. जागा वाटपासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची दिल्लीत महत्वाची बैठक सुरू, राष्ट्रवादी 22-26 फॉर्म्युल्यावर ठाम. आज आणि उद्या 27 सरकारी बँकांचे तब्बल 8,00,000 कर्मचारी संपावर, बँक व्यवहारांवर परिणाम. पुण्यातल्या बालग्राममधली स्थलांतरित 23 मुलं परतली, बालग्राममध्ये जल्लोष, बंदी उठवण्यासाठीच्या उपोषणाचा 7वा दिवस. आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंग बाबतचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर, बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना धक्का, जावई गुरुनाथ मैयप्पनवरच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा.